मॉर्निंग, मी डॉक्टर स्वानंद कुलकर्णी। माय प्रोफेशन मी ऑप्थॉलॉजिस्ट आहे, MBBS DOMS माझं शिक्षण आहे। आणि मी मागच्या 7 ते 8 वर्षांपासून डायबिटीसने ग्रस्त होतो। फार काही विशेष डायबिटीस असं नव्हतं, माझी शुगर रेंज मॅक्झिमम 250 जात होती। आणि मी एक टॅबलेट मेटफॉर्मिनवर होतो आणि मी असं लाईटली घेतलं होतं डायबिटीसला। पण मी बिईंग अ डॉक्टर ऑप्थॉलॉजिस्ट, माझ्याकडे रोज डायबिटीस रिलेटेड कॉम्प्लिकेशन झालेले पेशंट्स यायचे। पेशंट्स म्हणून बघताना मी त्यांना पण लाईटली घेतो। पण काही दिवसांपूर्वी माझे बरेचसे नातेवाईक असे आले की जे की डायबिटीस सिन्स 25 इयर्स डायबिटीस होता आणि त्यांना लिटरली ते ब्लाइंड झाले होते डायबिटीस, डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे। एक आय गेलाय, सेकंड आय गेलाय आणि त्यांना आम्ही हतबल होतो की यार आम्ही काही करू शकत नाही डायबिटिक रेटिनोपॅथीसाठी। तुम्हाला माहीत असेल की विशेष काही ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे, तुम्ही प्रिव्हेंट करू शकता। ते पाहिल्यानंतर कुठेतरी मी हादरलो आणि आपण ह्याला डायबिटीसला आपण आपल्यापासून मुक्त झालं पाहिजे, आपण घालवलं पाहिजे असं मनाशी ठरवलं। ऑलरेडी टॅबलेट्स तर चालूच होत्या। मी आमच्या बाकीच्या कन्सल्टिंग डॉक्टरांना भेटलो, त्यांनी 1-2, 2-3 टॅबलेट्स होत होत्या, बाकी काही विशेष फरक पडत नव्हता। पण ते कुठंतरी घालवायची मनातून इच्छा होती आणि अचानक एके दिवशी फेसबुक चॅनल हे करत असताना भाग्यश कुलकर्णी सरांचा व्हिडिओ पाहिला आणि असं वाटलं की आपण हे काहीतरी वेगळं आहे, रुटीनपेक्षा नक्कीच वेगळं आहे, आणि म्हणून ते जॉईन केलं। आणि पाहता पाहता जॉईन केल्यानंतर मी ऑनलाईन क्लास जॉईन केला। 5-6 सेशन्स नंतर माझी शुगर ऑटोमॅटिकली नॉर्मल आली। मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा माझं HbA1c 7.9 होतं आणि 5 महिन्यामध्ये माझं HbA1c 6 आहे, म्हणजे मी आता ऑलमोस्ट नॉर्मल झालो होतो। तरी पण मी अजून त्याचं डिटेलिंग घेण्यासाठी इथे त्यांचं सेशनला इथे जॉईन केलं, रेसिडेन्शियल सेशनला। आणि मला सरांशी जेव्हा 1-to-1 टॉक झाला तेव्हा मला भाग्यश कुलकर्णी सरांबद्दल एक विशेष सांगावं वाटेल। सगळ्यांनी मुन्नाभाई MBBS पिक्चर पाहिला असेल। भाग्यश कुलकर्णी हा खऱ्या जीवनातला मुन्नाभाई माणूस आहे। त्याचं कारण असं की डॉक्टर तर मी आहे, डॉक्टर तर मॅडम पण आहेत किंवा डॉक्टर बरेच जण असतात, पण ते पेशंटला ॲज अ बॉडी म्हणून ट्रीट करतात। आणि भाग्यश कुलकर्णी हा एकमेव माणूस मी असं पाहिलं की जो पेशंटला माणूस म्हणून ट्रीट करतो आणि रिव्हर्सलसाठी प्रयत्न करतो, हे खूप ग्रेट आहे। त्यांचे विचार खूप अतिशय चांगले आहेत आणि ट्रीटमेंट खूप चांगली आहे। तर मी मॅक्झिमम लोकांना असं विनंती करेल की त्या शुगरच्या टॅबलेट्स वाढवण्यापेक्षा तुम्ही एकदा हे ट्राय करा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर कांचन कुलकर्णी। मीही माझ्या पतींसोबत रेणुकाई नेत्र रुग्णालयात कार्यरत आहे। भाग्यश कुलकर्णी सरांबद्दल सांगायचं तर माझ्या पतींना, माझ्या सासूबाईंना, माझ्या फॅमिलीतल्या बऱ्याच लोकांना डायबिटीस आहे। रोज आम्ही आमच्या OPD मध्ये बरेचशा पेशंट्सना असणारे कॉम्प्लिकेशन्स बघतो, त्यामुळे असं नेहमी वाटायचं की हा डायबिटीस कुठेतरी थांबला पाहिजे। डायबिटीस थांबवणं ॲलोपॅथीच्या हातात नाही आहे असं माझं ठाम मत आहे, कारण मी स्वतः BMS डॉक्टर आहे। आणि मग नंतर वेब पेज एकदा पाहिलं सरांचं, भाग्यश कुलकर्णी सरांचं व्हिडिओ पाहिले, खूप मोटिवेशन मिळालं, असं वाटलं की यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे आणि आपणही आपल्या घरातल्या लोकांचा, आपल्या पेशंटचा डायबिटीस बरा होऊ शकतो यासाठी प्रयत्न करू शकतो। म्हणून मग सरांच्या बऱ्याचशा बॅचेसना पण जॉईन झालो आणि त्यानंतर रेसिडेन्शियल कॅम्प अरेंज झाला होता सरांचा, तेव्हा तो अटेंडही केला। त्यात असं जाणवलं की सरांनी फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सच नाही सांगितले तर आयुर्वेदाला धरून असणाऱ्या गोष्टी, आपल्या रोजच्या व्यायामातले बदल, नॅचरोपॅथी, अशा एक ना एक अनेक अशा बऱ्याचशा गोष्टी, योगा पण त्यात इन्क्लूड केलेला होता। आणि त्याही पेक्षा सरांनी सगळ्या पेशंट्सना खूप जास्त ग्रॅटिट्यूड दिला, जो की डायबिटीसच्या पेशंटमध्ये ऑलरेडी डिप्रेशनमध्ये जाऊन सगळ्यांना असं वाटतं की आपण आपल्या गोळ्या कधी कमी करू शकणार नाही, आणि तो ग्रॅटिट्यूड मिळाल्यामुळे आता नक्कीच आम्ही बऱ्याच लोकांना डायबिटीस मुक्त करू शकू असा कॉन्फिडन्स आला आहे। थँक्यू।